नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, थंडीचा कडाका वाढण्यास प्रारंभ। बुरेवी चक्रीवादळ निवळल्याने राज्यातील काही भागात थंडी वाढली आहे, त्यामुळे किमान तापमानात पारा 8 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आला आहे। त्यामुळे बुरेवी चक्रीवादळ निवळल्याने राज्यातील काही भागात थंडी वाढली आहे, त्यामुळे किमान तापमानाचा पारा 8 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आला आहे। ग्रामीण भागात थंडी वाढल्याने ऊब मिळवण्यासाठी शेकोट्या हळूहळू पेटू लागले आहेत। पुढील 2 ते 3 दिवस काही प्रमाणात थंडी राहणार आहे। सोमवारी तारीख 7 सकाळी 8 वाजेपर्यंत मराठवाड्यातील परभणी कृषी विद्यापीठ येथे 8.1 अंश सेल्सिअस सर्वात कमी तापमानाची नोंद असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे। चक्रीवादळामुळे राज्यातील थंडीत चढ उतार होत आहे। या चक्रीवादळाचा परिणाम राज्यातील वातावरणावर झाला आहे। मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा व विदर्भात काही भागात थंड वाऱ्याचे प्रभाव वाहत आहे। दिवसभर ऊन पडत असले तरी सायंकाळानंतर वातावरणात गारवा होत आहे। मध्यरात्रीनंतर गारवा चांगलाच वाढत जाऊन पहाटे कडाक्याची थंडी पडत आहे, त्यामुळे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत 3 अंश सेल्सिअस पर्यंत घट झालेली आहे। राज्यातील निफाड परभणी कृषी विद्यापीठ येथे 8 ते 9 अंश सेल्सिअस किमान तापमान आहे, तर पुणे नाशिक परभणी या भागातील किमान तापमानात जवळपास 10 अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आहे। विदर्भातील अनेक भागात थंडी असल्याने किमान तापमान 12 ते 17 अंश सेल्सिअस, मराठवाड्यात किमान तापमान 8 ते 14 अंश सेल्सिअस दरम्यान आहे। मध्य महाराष्ट्रातही थंडीने चांगलेच हातपाय पसरले आहेत, त्यामुळे या भागात किमान तापमानात 9 ते 16, कोकणातही थंडी वाढू लागल्याने किमान तापमान 17 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे। व पुणे शहरातील गारठा आठवडाभर कायम। राज्यातील सर्वच भागात कोरडे हवामान झाल्याने थंडी वाढत आहे। नोव्हेंबर महिन्यात किमान तापमानात चढ उतार सुरू होते, मात्र आता पुण्यात काही भागात थंड वाढीचा प्रभाव वाढल्याने थंडी वाढली आहे। शहरातील गारठा पुढील आठवडाभर तरी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। राज्यातील सर्वच भागात हवामान कोरडे झाल्याने थंडी वाढत आहे। नोव्हेंबर महिन्यात किमान तापमानात चढ उतार झाले होते, मात्र आता पुन्हा काही भागात थंड वाऱ्याचा प्रभाव वाढल्याने थंडी वाढली आहे। किमान सरासरीच्या तापमान बऱ्यापैकी घट झाली आहे व शहर परिसरातही हवेतील गारठा वाढला असून पहाटे आणि संध्याकाळी थंडी जाणवत आहे। दरम्यान अरबी समुद्र व मालदीव या परिसरात चक्रीय वाऱ्याची स्थिती असल्याने त्याचा परिणाम कोकण किनारपट्टीजवळ रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात होणार आहे, त्यामुळे या भागात गुरुवारी काही प्रमाणात अशांत ढगाळ वातावरण राहणार असून तुरळक ठिकाणी सरी पडतील। तसेच बंगालच्या उपसागरामध्ये आग्नेय भाग आणि हिंदी महासागर दक्षिण अंदमानात पुन्हा चक्रीवादळासाठी समुद्रसपाटीपासून 5.8 किलोमीटर अंतरावर पोषक हवामान तयार म्हणजे संकेत हवामान खात्याने दिले आहे। तर मित्रांनो, बघा, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकण परिसरात चक्रीवादळाची स्थिती असल्याने त्याचा परिणाम या भागात गुरुवारी काही प्रमाणात अंश ढगाळ वातावरण राहणार असून व तुरळक ठिकाणी सरी पडणार आहे। उपसागराचा आग्नेय भाग आणि हिंदी महासागर दक्षिण अंदमानात पुन्हा चक्रीवादळासाठी 5.8 किलोमीटर अंतरावर पोषक हवामान होण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनल नक्की सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।